त्यावेळी स्वर्गाचे राज्य आपापले दिवे घेऊन वराला समोर जाणाऱ्या 10 कुमारिकांसारखे होईल. त्यांच्यापैकी 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, परंतु आपल्याबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपापल्या कुपीत तेलही घेतले. वराला येण्यास उशीर लागला म्हणून त्या सर्वजणी झोपेने पेंगुळल्या आणि लवकरच झोपी गेल्या. मध्यरात्री वर येत आहे, त्याच्या स्वागतासाठी बाहेर या, अशी हाक त्यांच्या कानी आली आणि त्या खडबडून जाग्या झाल्या. मग सर्व कुमारी लगबगीने उठल्या आणि त्यांनी आपापले दिवे स्वच्छ करून त्यांच्या वाती नीटनेटक्या केल्या. मूर्ख कुमारी शहाणा कुमारींना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हाला थोडे तेल द्या, कारण आमचे दिवे विजू लागले आहेत. छे छे, शहाण्या कुमारीने उत्तर दिले, आम्हालाच पुरेसे तेल नाही. तुम्ही बाजारात जा आणि स्वतःसाठी तेल विकत आणा. त्या 5 जणी तेल आणाव्यास बाजारात गेल्या असताना इकडे थोड्याच वेळात वराची स्वारी आली आणि ज्या कुमारी तयारीत होत्या त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला. काही वेळाने त्या 5 जणीही तेल घेऊन परत आल्या, पण दार बंद झाले होते. त्या बाहेर उभ्या राहिल्या आणि मोठ्याने हाका मारून म्हणू लागल्या, महाराज दार उघडा आणि आम्हाला आत घ्या. पण वराने उत्तर दिले, मी तुम्हाला सत्य सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही, म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण मी कोणत्या दिवशी आणि कोणत्या घटकेला येईन हे तुम्हाला माहित नाही. आणखी स्वर्गाचे राज्य परदेशाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने आपल्या सेवकांना एकत्र बोलाविले आणि प्रत्येकाला काही रक्कम देऊन त्याने सूचना दिल्या, मी परत येईपर्यंत तुम्ही या पैशांचा चांगल्या प्रकारे उपयोग करा. त्याने एकाला 5,000, दुसऱ्याला 2,000 आणि तिसऱ्याला 1,000 रुपये असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासास निघून गेला. नंतर ज्या सेवकाला 5,000 रुपये मिळाले होते त्याने ताबडतोब खरेदी विक्रीचा धंदा सुरू केला आणि लवकरच त्याने 5,000 रुपये अधिक मिळविले. त्याप्रमाणे ज्याला 2,000 रुपये मिळाले होते तोही उद्योगास लागला आणि त्यानेही आणखी 2,000 रुपये मिळविले. पण तिसऱ्याने मात्र जमिनीत एक खोल खड्डा खणला आणि आपल्याला मिळालेले 1,000 रुपये त्याने त्या खड्ड्यात सुरक्षित राहावे म्हणून दडवून ठेवले. बऱ्याच काळानंतर त्यांचा धनी परत आला आणि त्याने आपल्या सेवकांना पैशांचा हिशोब देण्यासाठी बोलाविले. ज्याला 5,000 रुपये मिळाले होते त्याने धन्याला 10,000 रुपये आणून दिले. तो म्हणाला, धनी साहेब, तुम्ही माझ्याकडे 5,000 रुपये सोपविले होते, पहा मी त्यावर आणखी 5,000 रुपये मिळविले आहे. त्याच्या या उत्तम कामगिरीबद्दल त्याला शाबासकी देत धनी म्हणाला, या छोट्याशा रकमेचा तू प्रामाणिकपणे उपयोग केलास म्हणून मी तुझ्यावर यापेक्षा अधिक जबाबदारीची कामे सोपवीन. आपल्या धन्याचे सुख भोगावे यासिये. त्यानंतर ज्याला 2,000 रुपये देण्यात आले होते तो सेवक पुढे आला. तो म्हणाला, महाराज तुम्ही मला 2,000 रुपये दिले होते ते मी दुप्पट केले आहेत. शाबास, तू चांगला आणि विश्वासू सेवक आहेस. तू ही छोटी रक्कम प्रामाणिकपणे हाताळलीस म्हणून मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. आपल्या धन्याचे सुख भोगावे यासिये. आता तिसरा सेवक आपल्याला दिलेले 1,000 रुपये घेऊन पुढे आला. तो म्हणाला, महाराज तुम्ही एक कठोर गृहस्थ आहात हे मला माहीत होते. जेथे तुम्ही पेरले नाही तेथून तुम्ही कापणी करता आणि जेथे तुम्ही विखुरले नाही तेथून गोळा करता. मला तुमची भीती वाटली म्हणून मी तुमचे पैसे भूमीत दडवून ठेवले. ते आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणले आहे. यावर त्याचा धनी म्हणाला, अरे चुकार आणि आळशी माणसा, म्हणजे जेथे मी पेरले नाही तेथून मी कापणी करतो आणि जेथे मी विखुरले नाही तेथून गोळा करतो हे तुला माहीत होते. मग तू माझे पैसे पत पेढीवर तरी गुंतवून ठेवायचे होते, म्हणजे परत आल्यावर मला थोडे व्याज तरी मिळाले असते. मग धन्याने आज्ञा दिली, या माणसाकडून ते पैसे घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 रुपये आहे त्याला द्या, कारण आपल्याजवळ जे आहे त्याचा जो सदुपयोग करतो त्याला अधिकाधिक दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल. पण ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ असेल ते देखील त्याचपासून घेतले जाईल. आता त्या कुसकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या, त्या ठिकाणी रडारड आणि दातांची कचकच चालेल. मी मनुष्याचा पुत्र माझ्या दिव्य दूतांना बरोबर घेऊन माझ्या वैभवानिशी येईन, तेव्हा मी माझ्या वैभवशाली सिंहासनावर बसेन. मग सर्व राष्ट्रांना मी माझ्यासमोर एकत्र उभे करीन आणि मेंढपाळ मेंढरे व बकरे वेगळे करतो तसे मी लोकांना वेगळे करीन. मेंढरांना मी माझ्या उजवीकडे आणि बकऱ्यांना माझ्या डावीकडे करीन. मग मी राजा या नात्याने माझ्या उजवीकडे असलेल्या लोकांना म्हणेन, अहो माझ्या पित्याने दिलेल्या आशीर्वादांनी धन्य झालेले लोक हो, या आणि जगाच्या उत्पत्तीपासून जे राज्य तुम्हाकरिता तयार करून ठेवले आहे ते वतन करून घ्या.
कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला अन्न दिले, मी तान्हीला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी प्यावयास दिले, मी परका होतो तरी तुम्ही माझे स्वागत करून मला घरात घेतले, मी वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिली, मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्या भेटीला आला. त्यावेळी नीतिमान लोक मला म्हणतील, प्रभूजी तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले, आणि तान्हेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा काही प्यावयाला दिले, तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले, तुम्ही वस्त्रहीन असताना आम्ही केव्हा तुम्हाला वस्त्र दिली, तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो. मग राजा या नात्याने मी त्यांना सत्य सांगेन, ज्यावेळी तुम्ही या सर्व गोष्टी माझ्या बांधवांसाठी केल्या त्यावेळी तुम्ही त्या माझ्यासाठीच करीत होता, पण मी माझ्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेन, अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्या पुढून निघून जा. सैतान आणि त्याचे दुरात्मे यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात निघून जा, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही, तान्हीला होतो तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही, परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही, आजारी होतो तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही. मग ते मला म्हणतील, प्रभूजी तुम्ही भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुम्हाला मदत केली नाही? तेव्हा मी त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला सत्य सांगतो, या माझ्या बांधवांना मदत करण्याचे तुम्ही नाकारले तेव्हा तुम्ही मलाच मदत करण्याचे नाकारले. मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल.